मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे रूम नंबर 1604, लेखक निखिल सावंत. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. आजची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. ऑक्टोबरची गरम दुपार होती आणि रस्ता सुनसान होता. मेधाने तिच्या लिव्हिंग रूमच्या खिडकीतून बाहेर पाहिलं. कडक उन्हामुळे घराबाहेर जाणं अशक्य झालं होतं, त्यामुळे तिला कंटाळा येत होता. तिचा टीव्ही बघूनही झाला होता. त्या जुन्या सासबहू गाता बघून ती कंटाळली होती. घरातली सगळी पुस्तकं तिनं वाचली होती, तेही दोनदा. घरातली सर्व कामं झाली. तिला अजिबात झोप येत नव्हती आणि तिला करण्यासाठी काही नव्हतं. तिला त्यांचा जुना फ्लॅट, त्यांची जुनी सोसायटी खूप आठवत होती. मेधा आणि तिचा पती आकाश नुकतेच हायटावर मधील या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले होते. ही हायफाय सोसायटी होती. इथल्या स्त्रियांनी आतिथरांचा मेकअप करून मॉडर्न कपडे घालून आणि असभ्य हावभाव ठेवून होते. मेधा इथली नव्हती, ती इथे बसत नव्हती. जुन्या सोसायटी तिने केलेल्या मैत्रिणींचा सहवास तिला हवा होता. तिथे तिला कधीच एकटं वाटलं नाही, कंटाळा आला नाही. बहुतेक दुपारी ती आणि इतर काही गृहिणी गप्पा आणि काही फराळासाठी एकत्र जमायचे. ती टीव्ही आणि चित्रपटापासून त्यांच्या घरातील समस्यापर्यंत, शहरातील गुन्हेगारीपासून नवीन रेस्टॉरंटपर्यंत, मुलांच्या समस्यापासून ते अलीकडील गप्पापर्यंत सर्व संभाव्य विषयांवर गप्पा मारत असायचे. काही संध्याकाळी ते प्रार्थना करण्यासाठी जवळच्या मंदिरात एकत्र जायचे. महिन्यातून एकदा त्यांची डब्बा पार्टी व्हायची, जिथे प्रत्येक जण एक एक खाद्यपदार्थ तयार करून आणायची आणि ते सर्व एकत्र जेवण करायचे. कधी कधी ते चित्रपटांना जायचे, त्यामुळे तेथील जीवन नेहमीच आनंददायी आणि तिच्या आवडीचं होतं. पण इथे लोक मित्रत्वहीन आणि बेफिकर होते. ती तिच्या शेजाऱ्यांनाही ओळखत नव्हती. सोसायटीतील सर्व रहिवासी बंद दाराआड राहायचे आणि कधी एकमेकांमध्ये मिसळले नाहीत. त्यांची स्वतःची स्वतंत्र आणि परस्पर आनंदी सामाजिक मंडळी होती. मेधाला अजिबात कल्पना नव्हती की ती इथे कशी जुळवून घेणार होती. मेधाने घड्याळाकडे पाहिलं, संध्याकाळचे 4:30 वाजले होते. तिने चहा बनवायचा विचार केला. ती स्वयंपाकघरात शिरणार इतक्या दारावरची बेल वाजली. या विचित्र क्षणी कोण असू शकत? तिने दार उघडण्यासाठी जाता जाता विचार केला. तिने दार उघडलं. दारात एक स्त्री उभी होती. तुम्ही कोण? तिने दारात उभ्या असलेल्या महिलेला विचारलं. तू इथे नवीन आहेस? महिलेने विचारलं. ती लहान, गोरी, जवळजवळ मेधाच्याच वयाची, मोठे डोळे आणि दयाळू अभिव्यक्ती होती. मेधाला तिच्याबद्दल त्वरित आवड निर्माण झाली. हो, मेधा म्हणाली, कृपया आत या. आत जाताच ती स्त्री हसली. तिच्या हातात रंगबिरंगी बॉक्स होता. मेधाने तिला लिव्हिंग रूमच्या सोफ्यावर बसवलं आणि ती तिच्या समोरच्या खुर्चीवर बसली. मी अनामिका आहे. मी तुम्हाला इथे फर्निचर हलवताना पाहिलं आहे. मी 16व्या मजल्यावर राहते, फ्लॅट नंबर 1604. ओके, मी मेधा आहे. मी आणि माझा नवरा आकाश काही दिवसांपूर्वीच इथे शिफ्ट झालो. इथे सर्व काही खूप नवीन आणि वेगळं आहे. मला अजून या नवीन वातावरणाशी जुळून घ्यायचे आहे, मेधा म्हणाली. अनामिकाने लिव्हिंग रूमची सगळी सजावट, वॉलपेपर, शोपीस, भिंतीवरचे हँगिंग निरखून पाहिले. तुझी टेस्ट चांगली आहे. तू इंटेरियर डेकोरेटर आहेस का? तिने विचारलं. तो हॉल छान सजवला आहेस. खूप खूप धन्यवाद, मेघाने खुश होऊन उत्तर दिलं. मी फक्त एक गृहिणी आहे जिला तिचं घर सजवायला आवडतं. तिच्या उत्तरावर अनामिका हसली. मी बेडरूम पाहू शकते का?
तुमची हरकत नसेल तरच, तिने विचारलं. अरे हो नक्कीच, प्लीज वेलकम, काही हरकत नाही. मैदानी तिला तिचा संपूर्ण 3 BHK फ्लॅट, सर्व सजावट, फॉल सिलिंग, पोर्ट्रेट्स, शोपीस, झुंबर व तिने वैयक्तिकरित्या निवडलेले आणि तिच्या आवडीनुसार व्यवस्था केलेले सर्व गोष्टी अगदी अभिमानाने दाखवल्या. अनामिका कदाचित खूप प्रभावित झाली असेल, कारण तिने मैदानी दाखवलेल्या प्रत्येक कामाचे कौतुक करण्यात वेळ काढला होता. विशेषतः बेडरूम मध्ये पुन्हा एकदा ते हॉल मध्ये आले. मैदानी अनामिकाला बसवून आराम करण्यास सांगितला आणि चहासाठी आत गेली. 10 मिनिटांनी मैदान 2 कप चहा आणि काही बिस्किटे घेऊन पुन्हा लिव्हिंग रूम मध्ये आली तेव्हा अनामिका तिथे नव्हती. दार उघडच होत. अनामिका, तिने हाक मारली. काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मेधा बाहेर गेली आणि पुन्हा एकदा जिन्यावरून अनामिकाचं नाव पुकारलं. प्रतिसाद नाही. ते अशी अचानक का निघून गेली आणि ती इथे आली का होती? मेधाने विचार केला. दार बंद करून ती परत चहा घ्यायला गेली. संध्याकाळी आकाश घरी आला तेव्हा मेधा अनामिकाचा विचार करत होती. आकाश, आपण आपले जुन्या फ्लॅटवर परत जाऊया का? मला इथे खूप कंटाळा आलाय, मेधाने तक्रार केली. आकाश टीव्ही बघण्यात मग्न होता. रात्री जेवण झाल्यावर मेधा किचन साफ करत होती. तू माझं ऐकतोयस? तिने हाक मारली. हो मेधा, पण आपण जेव्हा तिथे राहत होतो तेव्हा तुला मोठा फ्लॅट हवा होता. आता आपल्याकडे एवढं भव्य 3 बेडरूमचा फ्लॅट आहे, तोही इतक्या परवडणाऱ्या किमतीत. तुला अचानक इथे राहायचं नाही. तुझ्या मनात काय चाललंय ते मला समजत नाहीये. मला माहित नव्हतं की मला इथे इतकं एकटं वाटेल. तिथे माझ्या खूप मैत्रिणी होत्या, मेधाने उत्तर दिलं. मेधा, आपल्याला इथे शिफ्ट होऊन आठवडाही झाला नाहीये, थोडा वेळ दे, इथे मैत्रिणी होईल तुझी. माझ्या ऑफिस कलीग आमचे किती कौतुक करतात माहिती आहे? एवढ्या स्वस्त दरात एवढा छान फ्लॅट मिळाला, त्याच्या वास्तविक किमतीच्या जवळपास निम्या किमतीत मिळाला. आकाश तिला म्हणाला, पण आपल्याला स्वस्त दरात का मिळाला? मेधाने चौकशी केली. मालक कायमचा ऑस्ट्रेलियाला शिफ्ट झाला. भारतात परत येण्याची त्याची योजना नसल्यामुळे ते निघण्यापूर्वी जमेल तितक्या लवकर तो विकून टाकण्याची त्याला घाई होती. एवढी चांगली डील मिळाल्याने आपण भाग्यवान होतो. ठीक आहे, मला आशा आहे की मी इथे एकटेपणाने वेडी होणार नाही, मेधा स्वतःशीच म्हणाली. तू फालतू काहीतरी बोलू नकोस मेधा, बाहेर जा, आपल्या शेजाऱ्यांशी ओळख करून घे, मित्रमैत्रिणी शोध. आकाश चिडून म्हणाला, अहो मी सांगितलं ना, अनामिका नावाची स्त्री आज मला भेटायला आली होती. ती 16व्या मजल्यावर राहते, फ्लॅट क्रमांक 1604 मध्ये. ती थोडा वेळच इथे होती, मला ती आवडली. ती मैत्रीपूर्ण आणि बोलायला छान होती. माझ्या घर सजवण्याची पद्धत तिला आवडली. पहा, हळूहळू तू इथे पण मैत्री करशील, आकाश म्हणाला. पण ती मला न सांगता अचानक निघून गेली. मी तिच्यासाठी चहा घेऊन बाहेर आली आणि ती आधीच निघून गेली होती. ती इथे का आली हे मला अजूनही कळलं नाही. तिने हातात एक बॉक्स घेतला होता. अग मेधा, ती तुझी ओळख करून घ्यायला आली असेल आणि तिला काहीतरी महत्वाचं आठवलं असेल म्हणून निघून गेली असेल. काय मोठी गोष्ट आहे, तू उद्या तिला पुन्हा भेटू शकतेस. दुसऱ्या दिवशी मेधाला कंटाळा यायला वेळ नव्हता, कारण तिच्या मोलकर्णीने फोन करून ती येऊ शकणार नाही हे सांगितलं होतं. हीच तिच्या जुन्या सोसायटीतील मोलकरीण होती. कमीत कमी ते घरगुती नोकर मिळेपर्यंत वाढीव पगारावर काम करायला यावं अशी विनंती तिने तिला केली होती. इथे मदत शोधणं कठीण होतं. कोणतीही मोलकरीण नवीन घरात काम करायला तयार नव्हती, त्यामुळे मेधा घरातील कामात व्यस्त झाली. तिने दुपारपर्यंत जवळजवळ सर्व काही केलं होतं, सफाई करणे, पुसणे, धूळ करणे आणि स्वयंपाक करणे. तेव्हा तिला अचानक आठवलं की ती कपडे वाळत घालायला विसरली होती. तिने पटकन वॉशिंग मशीनचा दरवाजा उघडला. सर्व आधी वाळलेले कपडे बादलीत भरले
आणि टेरेसवर जाण्यासाठी लिफ्ट मध्ये गेली. लिफ्ट मध्ये एक महिला होती. मेधा तिच्याकडे बघून हसली, पण महिलेने तिच्याकडे पाहून दुर्लक्ष केलं. मेधाने जरा लाजतच दूर पाहिलं, पण तिच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून ती स्त्री तिच्याकडे पाहत असल्याचं तिला जाणवत होत. इथले लोक इतके विचित्र का वागतात हे तिला समजत नव्हतं. मेधाने टेरेसवरच तिचा ड्राइंग रॅक ठेवला होता. इमारतीची टेरेस मोठी आणि स्वच्छ होती. मेधा एका प्रवेशद्वारातून टेरेस मध्ये प्रवेश करत असताना तिला समोरच्या टोकाला रेलिंग जवळ एक बाई उभी असलेली दिसली. ती मेधाकडे पाठ करून उभी होती. दुपारच्या या वेळी सूर्याखाली उभं राहून कोण असेल तिने विचार केला. तेवढ्या ती महिला मागे वळली. ती अनामिका होती. तिने मोठा स्माईल देत मेधाला हात दाखवला. मेधाला थोडं चांगलं वाटलं. इथे किमान एक व्यक्ती होती जी सामान्यपणे वागत होती. हाय, तुम्ही इथे काय करत आहात? मेधाने तिच्या रॅककडे जाताना हाक मारली. अनामिका हळू तिच्याकडे चालू लागली. मी खरं तर रात्री सुकवायला लावलेले कपडे गोळा करायला आली होती, पण मोलकरीन ते आधीच खाली घेऊन गेल्यासारखं दिसतं, त्यामुळे गच्चीवरून दिसणारे दृश्य बघावे असे मला वाटले. इथून शहर किती सुंदर दिसतं ते तू कधी पाहिलं आहेस का? शेवटी आपण 26व्या मजल्यावर आहोत. अनामिका हसत म्हणाली. तिने मेधाला कपडे वाळत घालायला मदत केली. मला आवडेल शहर पाहायला, पण संध्याकाळी येऊ, दुपारच्या सूर्याने मला मायग्रेन होईल. मेधा तिला म्हणाली. हो, आजकाल खूप गरम होत आहे, सर्व ग्लोबल वॉर्मिंग आणि काय नाही. अनामिका म्हणाली. मग तू पण गृहिणी आहेस का? मेधाने तिला विचारलं. हो, खरं तर मी लग्नाआधी हायस्कूलमध्ये इतिहासाची शिक्षिका होती, पण लग्नानंतर मी नोकरी सोडली. माझ्या पतीचा पगार आम्हाला आयुष्य चालू ठेवण्यासाठी पुरेसा आहे. निदान सध्या तरी तुझं काय? मी होम सायन्सचा कोर्स केला आहे, पण मी कधीच काम केले नाही. मेधा म्हणाली. काही वेळ ते शांतपणे कपडे वाळत घालत राहिले. तू काल अचानक निघून का गेलीस? मी तुझ्यासाठी चहा बनवला होता. मेधा म्हणाली. अरे सॉरी, मला अचानक काही काम आठवलं आणि मला वाटलं की मी नंतर तुला पुन्हा येऊन भेटू शकेन. अनामिकाने माफी मागितली. ठीक आहे, संध्याकाळी मोकळा वेळ असेल तर ये, मेधा म्हणाली. आता ते परत टेरेसच्या दरवाजाकडे निघाले होते. ठीक आहे, किंवा तुम्ही आम्हाला कधीतरी भेटू शकता, अनामिका म्हणाली. मेधा लिफ्ट कडे जात असताना अनामिका टेरेसच्या दारातच थांबली. तू येत नाहीस का? मेधाने हाक मारली. नाही, मी गच्चीवर काहीतरी विसरली, मी आणते, तू पुढे जा. अनामिका म्हणाली. ठीक आहे, मेधा म्हणाली. लिफ्ट अजूनही 14व्या मजल्यावर होती. उत्सुकतेपोटी मेधाने गच्चीवर डोकावून पाहिलं की अनामिका टेरेसवर काही विसरली होती. तिने बघितलं तेव्हा तिला दिसलं की अनामिका तिचा रंगीत बॉक्स जो काल घेऊन आली होती तो रेलिंग जवळून उचलत होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मेधा लिफ्ट मधून खाली उतरली. तिला काही किराणा सामान आणि बेकरीतून काही खरेदी करायची होती. दोन महिला पार्किंग मध्ये गप्पा मारत होत्या. मेधाने ठरवलं होतं की त्या महिलांनी पहिली चाल केल्याशिवाय ती कोणाशी मैत्री करण्याचा प्रयत्न करणार नाही, विशेषतः आदल्या दिवशीच्या लिफ्ट मधील तिच्या कटू अनुभवानंतर. ती त्यांच्या जवळून जात असताना तिला त्या दोन स्त्रिया आपल्याकडे पाहत असल्याचं जाणवलं. त्यांनी हे अगदी स्पष्ट केले, कारण त्यांनी तिला जवळ येताना पाहून बोलणं थांबवलं आणि ती गेटच्या पलीकडे जाईपर्यंत तिच्याकडे टक लावून पाहत राहिले. मेधाला खूप विचित्र वाटत होतं. तिने तिच्या ड्रेसकडे पाहिलं. तिच्या दिसण्यात काही चूक होती का? लोक तिच्याशी विचित्र का वागत होते? परंतु रस्त्याने जाताना कोणीही तिला असं विचित्रपणे वागताना किंवा बघताना दिसलं नाही. सर्वांचं पाहणं काही शक्य तितके सामान्य होतं, त्यामुळे सोसायटीतले लोकच विचित्र वागत होते. किराणा सामान खरेदी करण्यात व्यस्त असताना ती या सर्व गोष्टींचा विचार करत होती. जेव्हा ती परत आली तेव्हा तिला वाटलं की सिक्युरिटी वॉचमनही तिच्याकडे आगम्य भावनेने पाहत आहे.
तिने त्याच्याकडे पाहिल्यावर त्याने दूर पाहिलं. जेव्हा ती गेट मधून आत आली तेव्हा त्याने तिच्याकडे न पाहता गुड इव्हनिंग अशा शुभेच्छा दिल्या. प्रत्येक जण इतका विचित्र का वागत होता मेधाला आश्चर्य वाटलं. ती इथे नवीन होती म्हणून त्यांना तिच्याकडे टकलावून पाहण्याची तिला आणखी परकी वाटण्याची गरज का होती. प्रत्येक जण असामान्य होता की फक्त तीच असामान्य होती. दिवसेंदिवस तिची या जागेबद्दलची घृणा वाढत होती. अनामिकाही तिची एकमेव सांत्वन होती. संध्याकाळी मेधा गच्चीच्या रेलिंग जवळ उभी होती. तिथून शहर सुंदर दिसत होत. अंधार झाला आणि शहर दिव्याने उजळलं. ऑक्टोबरच्या उष्ण संध्याकाळच्या विपरीत थंड वारा वाहत होता. तिच्या पोटात काहीतरी थंड जाणवले आणि तिने खाली पाहिलं. समोरचा तिचा ड्रेस ओला होता. तिने तिच्या ड्रेसला हाताने स्पर्श केला. तिचा हात ओला वाटला, खूप ओला झाला. तिने काळजीपूर्वक तिच्या हाताकडे पाहिलं आणि भयान गोष्ट म्हणजे तिचा हात रक्ताने भरलेला आढळला आणि तिच्या पायाजवळ तो बहुरंगी बॉक्स होता आणि ओघळणारं रक्त पडलं. ती जोरात ओरडली आणि झोपेतून उठली. आकाशने तिला घट्ट पकडून ठेवलं होतं. काय झालं तू विचारत होता, पण मेधाला काही बोलता येत नव्हतं. भीतीने तिचा आवाज हरवला होता. ती थरथरत होती. तिला घाम फुटला होता. तिला काहीतरी सांगायचं होतं पण नाही जमलं. तिला गुदमरल्यासारखं वाटत होतं. आपण मानसोपचार तज्ञाला भेटायचं का, आकाशने तिसऱ्यांदा विचारलं. ते त्यांच्या डायनिंग टेबलवर नाश्ता करत होते. एखादं दुःख स्वप्न माणसाला मनोरुग्ण बनवतं का, मेधाने रागाने परत विचारलं. हो, फक्त दुःख स्वप्न नाही, तो म्हणाला. मग ते काय, तुला वाटतं मी वेडी आहे? तू म्हणाली सगळे लोक तुझ्याकडे बघतात, आकाशने तिला आठवण करून दिली. हो, ते बघतात, म्हणून काय मी वेडी आहे? मेधाने आपला संयम गमावून विचारलं. मग बाकी सगळे वेडे आहेत का, आकाशने विचारलं. मला माहित नाही, मेधा म्हणाली. काही हरकत नाही, फक्त किमान माझा एक सल्ला ऐकशील. दिवसभर घरात एकटी राहू नकोस. तू म्हणालीस तुला मैत्रीण सापडली आहे, तू तिच्या सोबत हँग आउट का करत नाहीस? तिच्याशी गप्पा मार, तिच्या बरोबर मॉलमध्ये जा, स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी काहीतरी कर. मग तुझ्या मनात असे निरुपयोगी विचार येणार नाहीत, आकाश म्हणाला. मेधा काहीच बोलली नाही. तिने अजून आकाशला सांगितलं नव्हतं की तिने भयानक स्वप्नात पाहिलेला बहुरंगी बॉक्स तोच होता जो अनामिका सतत तिच्या सोबत ठेवत असते. काही हवं तर मला फोन कर, आकाशने दरवाजाकडे जात आवाज दिला. काही वेळाने तिचा राग शांत झाल्यावर मेधा विचार करू लागली. आकाश बरोबर म्हणत असेल. रिकाम मन हे सैतानाचं घर आहे. तिला स्वतःला व्यापून ठेवायचं होतं. मग ती अशा निरर्थक गोष्टींचा फारसा विचार करणार नाही. तिने एक वाक्य प्रचार ऐकला होता ज्यामध्ये म्हटले होते, तुमच्या अवचेतन मनात जे काही उरलं आहे ते तुम्ही स्वप्नांच्या रूपात पाहता. कदाचित ती खूप विचार करत असेल. तिने अनामिकाला भेटायचं ठरवलं. कदाचित ती तिच्या सोबत जवळच्या मंदिरात जाऊ शकते. सायंकाळी 5 वाजता मेधा 16व्या मजल्यावर गेली. तिने फ्लॅट 16:04 जाऊन बेल वाजवली. ती दार उघडण्याची वाट पाहत असतानाच बाजूच्या फ्लॅट 16:03 दरवाजा उघडला आणि एक महिला बाहेर पडली. ती महिला एका हातात पर्स आणि दुसऱ्या हातात चावी घेऊन कुठेतरी जात असावी. ती बाहेर आली आणि दरवाजा बंद करणार इतके तिने मेधाला बघितलं. ज्या क्षणी तिला मेधा तिथे उभी असलेली दिसली जणू काही विजेचा झटका बसल्याप्रमाणे ती महिला पळतच तिच्या घरात गेली आणि तिने आतून दरवाजा बंद केला.